नवी मुंबईसह पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे खारघर भागात पाणी पुरवठा करणाऱ्या मुरबे धरणात सद्यस्थितीत 47.20% इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा केवळ 10 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच आहे. यंदा पावसाळा लांबणीवर गेल्यास तसेच पाऊस कमी झाल्यास धरणातील पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान नवी मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. नवी मुंबई शहराला महापालिकेच्या मोरबे धरणात पाणी पुरवठा केला जातो. या धरणात 88 मीटर उंचीपर्यंत पाण्याची साठवणूक करता येते. या धरणातील पाणी साठण्याची क्षमता 190.89 दशलक्ष घनमीटर इतकी असून दररोज 481 दशलक्ष लिटर पाणी नवी मुंबई महापालिका हद्दीमधील विविध नोड MIDC क्षेत्र तसेच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे खारघर आदी भागात पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केलं जात असल्याने शहरवासियांची तहान वर्षभर भागते. सद्यस्थितीत धरणात सुमारे 47.20% पाणीसाठा शिल्लक राहिला असून शहराच्या दैनंदिन पाण्याच्या गरजेनुसार उपलब्ध पाणीसाठा साधारण 10 ऑगस्ट पर्यंत पुरणार आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी अनेक ठिकाणी पाणी चोरीच्या घटना तसेच पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.